महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचा राज्यशास्त्राचा कोणत्याही प्रकारचा शासकीय निर्णय उपलब्ध नसताना येथील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून या झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यात निवळ राजकीय धूळफेक होत असल्याची चर्चा सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक व त्यांचे समर्थक आमच्या व्यवसायात आणि झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामात अडथळा आणत असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पाटकर आणि माजी नगरसेवक अशोक गावडे यांच्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे, ज्यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होतो आहे. अशा वेळी महायुतीमध्ये मिठाचा घडा टाकून विरोधकांना मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करणाऱ्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते. तर आरोप करणाऱ्यांची पार्श्वभूमी देखील तपासून पाहिली पाहिजे. तसेच हे तिघे म्हणजे नवी मुंबई नाही आणि सरकारही नाही, यांनी त्रास दिलेल्या घटकांची यादी देखील मोठी आहे. आम्ही राजकीय प्रगल्भकतेने वागतो म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. आम्ही सहनही करणार नाही. महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहील असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. नवी मुंबईचे हित कोणी जपले हे सर्वांनाच आहे. आपली पापे लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही असे सांगून बिनबुडाचे तथ्यहीन आरोप जर कोणी करत असेल तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.